अहो 7 वर्षाची तर नाही, 7 वर्षाची दळणदळायची, दळताना विठ्ठलाला हाका मारायची. काय अधिकार होता माझा पांडुरंग दळणदळू लागायला यायचं. ओव्यास तेवढं सुंदर गायची माझी माय. ओ व्याका बुकव तुकी तू इरी पा विठ्ठला, ओ व्याका बुकव तुकी तू इरी पा विठ्ठला, ओ व्याका बुकव तुकी तू इरी पा विठ्ठला, ओ व्याका बुकव तुकी तू इरी पा विठ्ठला. सुंदर माझे जाते ग फिरते भोते क, सुंदर माझे जाते ग फिरते भोते क, ओ व्याका बुकव तुकी तू इरी पा विठ्ठला, ओ व्याका बुकव तुकी तू इरी पा विठ्ठला. सासू आणि सासरा दिरतो तिसरा, सासू आणि सासरा दिरतो तिसरा, ओ व्या गाव भरता रा तू ये रे बा विठ्ठला, ओ व्या गाव भरता रा तू ये रे बा विठ्ठला, ओ व्या गाव भरता रा तू ये रे बा विठ्ठला, ओ व्या गाव ससरा तू ये रे बा विठ्ठला. वा ओ व्या गाव भरता रा तू ये रे बा विठ्ठला. देव यायचा कारण तेवढ्या प्रेमानं गायची. आता एवढ्या प्रेमानं आम्ही घेत नाही, त्यामुळे भूत सुद्धा घेतले याची गॅरंटी नाही महाराज, बरं का? लय अवघड आहे आमचं काय सांगायचं. चला जनाईसारखं प्रेम, प्रेम तुम्हाला सांगू ना, भगवंतावर प्रेम किती असावं महाराज. चोखोबराय पांडुरंगाच्या अवकृपेने मंगळवेड्याची भिंत पडली, चोखोबऱ्यांचा मृत्यू मंगळवेड्याच्या भिंतीखाली झाला. महाराज डोळ्यात पाणी येत आहे माझ्या पांडुरंगाच्या, आणि काकुल त्या आवाजाने नामदेवरांना पांडुरंग म्हणतायत, नामा माझा चोखा गेला, कमीत कमी त्याची आस्ती हाड तरी माझ्याकडे घेऊन ये. नामदेवराय म्हणले, देवा हजारो वारकरी मेले रे भिंती खाली, मी चोखोबरांची हाडं ओळखायची कशी. पांडुरंग डोळ्यात पाणी आणून सांगतोय, नामा प्रत्येक हार कानाला लाव, ज्या हाडात ना विठ्ठल विठ्ठल असा जय घोष येईल ना नामा, ते हाड माझ्या चोख्याचं असेल रे. काय परमार्थ असेल दादा, आमचा तेवढा परमार्थ नाही. आणि तुम्हाला खरं सांगू, भगवंताच्या नामात एवढी ताकद आहे, संत ज्या मातीहून चालायची ती माती सुद्धा विठ्ठल मठ्ठल म्हणायची, ताकद एवढी आहे नामात. अरे नामात एवढी ताकद आहे तुम्हाला म्हणून सांगते. तुम्हाला माहित आहे राम नामाची दगड तरली, बरोबर आहे? रामायण ऐकलंच असेल, आणि नसलं ऐकलं तरी एवढं तरी माहित आहे की राम नामाची दगड तरली. कशात? त्यालात कशात तरली मग? हा पाण्यात, सागरात तरली, पाण्यात तरली, बरोबर आहे ना? लक्ष देऊन ऐका बरं का, चूक होता कामा नाही. हा लुक एट युअर आणि अटेन्शन प्लीज, ऐका लक्ष देऊन. महाराज राम नामाची दगड पाण्यामध्ये तरली ही बातमी रावणाला कळाली. रावणाचे देखील भक्त होते, अजूनही आहेत. सत्याला आडवे जाणारे महाराज लोकांना नावं ठेवणे रावणाचीच जात महाराज, बरं का? हे रावणाचेच भक्त अजूनही मेले नाही महाराज. काय सांगायचं रावणांच्या भक्तांची कथा महाराज. आजकाल आहे ना, फार बोलताना वाईट वाटतं, ऐकताना वाईट वाटतं, पण नीतिमत्ता नाही आहे माणसांकडे. आहे परमार्थ नीतिमत्ता? अरे परमार्थ वगैरे वाळकरी वगैरे राम सोडून द्या रे, माणूस म्हणून तरी नीतिमत्ता आहे का आपल्याकडे? अरे आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात त्याच नाव दारिद्र्य रेषात. पिवळं कुपान कळलं त्यालाच कळलं दादा, बरं का? कळलं पाहिजे. काय कळलं का ना, विनोद कळत नाही. खरं सांगू, विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. हे सुद्धा कळलं त्यालाच कळलं दादा, बरं का? कळलं पाहिजे. कळत नाही लोकांना. माझं कीर्तन झालं आणि दोघं जण हसत होते. म्हणलं, दादा झालं आता का हसता? ती म्हणला, ताई सुरुवातीचा विनोद आता कळला, एवढा लेट करट माझा काय दोष आहे का? नमुन्याला भेटतात मला. कीर्तन झालं, कीर्तन झाल्यावर एक कार्यकर्ता उभा राहिला, म्हणला, आपल्या गावात हरिभक्त वरायन कुमारी शिवलीला ताई पाटील आल्या, त्यांनी सुंदर कीर्तन केलं, गाववाल्यातर्फे कुटुंबातर्फे ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. म्हणलं, मेले मी अजून आहे. त्याला आभार मानायचे होते, आभार नमून येले. मी एका गावाला कीर्तनला गेले, एक म्हातारी माझ्याकडे म्हणली, बाई काय कीर्तन केलं? म्हणलं, मग माझ्या घरी चहा प्यायला चल. मी म्हणलं, आई चहा घेत नाही. म्हणली, घेतल्याशिवाय पर्याय नाही, घराच्या गावाच्या बाहेर जाऊ देणार नाही. महाराज म्हातारीनं हाताला धरून चहा प्यायला नेलं. म्हणलं, काय प्रेम आहे आजीचं. म्हणून मी बी म्हणलं, जाऊ द्या द्या. आजी म्हणली, चहा का दूध? म्हणलं, आई चहा घेत नाही, दूध असन तर द्या. म्हातारीनं माझ्या समोर पातीला आणलं, पातीला एवढं कप एवढा घेऊन आली दादा माझ्या समोर, बरं का? मी म्हणलं, काही का असे ना, ओतल तर बरं आहे. महाराज वतायला चालू केलं, हळूहळू हळूहळू साय पडत होती, साय साय. मला वाटलं पड आता माझ्या कपात पड, मी पड्यान म्हणूस तर तिनं फुरकून फुकली. साय तिकडल्या टोकाला जाऊन बसली. मी म्हणलं, जाऊ द्या, नाही भेटली तर नाही भेटली, एवढा काही विचार करायचा आहे. पण मी विचार काय केला, जिला दात आहेत तिनं फुकलं तर बरं आहे, जिचं बोळकं झालंय तिनं जर फुकलं
म्हातारीचा आतला मावा दूध आणि तसला अमृतुल्य दूध महाराजाच्या पोटात मरतो का महाराज पुन्हा इतकी अवघड माणसं आहेत दादा या कलियुगात. नाव काढायचं नाही, काय विचारतील, काय बोलतील, काय म्हणतील भरोसा नाही. साडेसात आठ वर्षाचं पोरगं माझ्याकडे टिंगी टिंगी करत आलं. मला म्हणलं आख्या गावाला कीर्तन करत बोंबळ थिणती माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे म्हणलं. विचार म्हणला सांग, माणूस एका पायावर कधी उभा राहतो? म्हणलं मला माहित नाही. कशाला ढेकळं कीर्तन करते का? म्हणलं मला खरंच माहित नाही. म्हणलं ऐक मी सांगतो. म्हणलं सांग. ऐक, माणूस एका पायावर तवा उभा राहतो जेव्हा ती पॅन्ट घालीत असतो. काय संबंध आहे का? काल ना तर फिरू उडत असस. मला काय करायचंय? एकतर लोकांना आजकाल बाह्य अंगाच्या पलीकडे काही आठवत नाही. आता बघा ना, आमची माणसं साधी सुधी असतात वारकरी, त्यामुळे बघणाऱ्याचा प्रत्येकांना असं वाटतं की वारकरी माणूस किंवा मालकरी माणूस अनएज्युकेटेड असतो. बऱ्यापैकी लोकांचं म्हणणं आहे ज्याला काहीच येत नाही ती कीर्तन करतात, ज्याला काहीच येत नाही ती टाळ्या वाजवतात, ज्याला काहीच येत नाही ती परमार्थ करतात. एक सांगू, महाराज तुमची पोरं तुम्ही शिकवली, मोठी केली, डॉक्टर केली, इंजिनियर केली, वकील केली, त्यांनी करोड रुपयाचा बंगला बांधला, पण त्याच बंगल्यात ते तुम्हाला ठेवतील का नाही याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. पोरगा मालकरी करा, त्याला आपला धर्म, आपली संस्कृती, आपल्या मातीची जाण करून द्या. अरे पोरगा पैसा कमवेल नाही कमवेल, पण ज्याला जी अर्धी भाकर भेटली ना त्यातली चतकोर ती मायबापाला दिल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी व्यासपीठावर देते दादा. इतकी ताकद. अरे पवित्र तो देश पावन ते कुळाचे ते हरिशदास जन्म घेते. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाच भाग्य आमचं दादा. उघच नाही, फार अवघड आहे महाराज. खरं सांगू, आजकालच्या पोरींना सुद्धा असा पोरगा आवडतो, तिला सुद्धा असं धोत्रावाले माळकरी टाळकरी पोरं लग्नासाठी आवडत नाही. आमच्या पोरींना असा टाईट जीन्सवाला जिजे हवा सुद्धा आत बाहेर जात नाही महाराज बरं का, अशी पोरं आवडतात. हां, इथल्या दोन गुंड्या उघड्या, हे कुणी कोण रान हाणलेलं, ती एकलं एक सवय महाराज पोरांना. हे सगळंच नांगरतात आणि वरच पिनिस्त ठेवत नाही, त्याला बी अजून लाल करतात. काय कोंबडे आहेत का आपण महाराज बरं का? एवढा मोठा आईबापांना सुंदर आपल्याला मुलगा म्हणून जन्माला घ्यायचा, ते बी कोंबड्यासारखं वागायचो. इथं के पोरं विचित्र निघाले, पोरांना बाह्य अंग म्हणजे सगळं वाटतं. तुम्हाला सुंदर दिसायचंय ना बरं का पोरांना? तुम्हाला मी सख्या बहिणीसारखे सांगते, सुंदर दिसायचंय ना. अरे बाह्य अंगाने काही सुंदर दिसत नाही. सुंदर दिसायचंय ना मला, जशी कणखर मिशी असावी, तरुण आहेत तर तरी मिशी ठेवत जा बरं का. मी म्हणून सांगते सुंदर दिसतं, मिशी ठेवत जा, येत नाही तर पाणी घाला पण आली पाहिजे. ठेवी जा दादा बरं का? मी बहीण नाही म्हणून सांगते, मिशी ठेवीच जा दादा. महाराज अशी मिशी असावी, थोडीफार दाढी असावी, कपाला गंध असावा, हिंदू धर्मात जन्माला आलाय महाराज, योग्य तशी केस असावी, अंगाला शोभेल अशी कपडे असावे, आई बहिणीकडे बघण्याचा दृष्टिकोन आदराने असावा, चारित्र्यात पवित्र असावं, देशाविषयी प्रेम असावं, धर्माविषयी आदर असावा, परमार्थाची जाण असावी. तुमच्यासारखा देखणार दुसरा नाही दादा. लय सुंदर दिस चालो, लय सुंदर. तर पोरा नाही, पुरी सुद्धा लय सुंदर दिसायचा प्रयत्न करतात, पण दिसत नाही हा वेगळी गोष्ट आहे महाराज बरं का. पण लय प्रयत्न करतात. कॉलेजला जायच्या 3 तास अगोदर पुरगी आरशासमोर असतील, कमीत कमी 1.5 तास महाराज. नाही नाही ते खड्डी भरतील, त्या आरशाला मनातल्या मनात विचारती सांगा मी कशी दिसते. खरं बोलू थोडं झोंबलं तर झोंबू द्या, पण डुकरीन दिसते महाराज बरं का, जरासा चांगली दिसत नाही. सुंदर दिसणं दिसणं म्हणजे माता मावल्या काय, किती मेकअप केला म्हणजे सुंदर दिसायला असं नाही. तुमच्या मुलगीसारखी आहे बघा बरं का. थोडा राग आला तर येऊ द्या, पण पोरीला एक वाक्य घरी गेल्यावर सांगा. तिला म्हणा हे बघ बाई, तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग मी झाकून नेईल, तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग मी झाकून नेईल, पण तुझ्या चारित्र्यावर पडलेला डाग जिंदगीत कोणी झाकू शकत नाही. चारित्र्याच बरं काय? अरे असं जगावं, आपण कोणाकडे बघायचं नाही, ज्यानं आपल्याकडे बघितलं त्याला सोडायचं नाही. काय हिंमत आहे पोरीकडे वाईट नजरेनं बघायची, पण आमचं झटके देत चलत आहे काय बोलावं महाराज त्याला असं बरं का. नाही पण चूक पोरीची नाही, शुद्ध बीजा पोटी फळे हा रसाळ गोमटी. काय हसताय महाराज अजून बरं का? उग बोलल्यावर राग येतो, पण कंपनी खराब म्हणल्यावर प्रोडक्ट खराबच येणार दादा बरं का. त्याला संस्कार चांगले लागतात. छत्रपती पोटाला आले मासा जिजाऊंच्या, कारण काय होतं? कूस तेवढी होती. धन्य धन्य थोराई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य थोराई शिवरायांची जिजाई, आज पूजी तो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा मानाचा जी जाईला, मुजरा मानाचा मानाचा जी जाईला, मुजरा मानाचा मानाचा जी जाईला. धन्य धन्य तुराई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य तुराई शिवरायांची जिजाई, पूजी तो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा मानाचा जी जाईला, मुजरा मानाचा मानाचा जी जाईला, मानाचा मानाचा जी जाईला, मुजरा मानाचा मानाचा जी जाईला. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, दीन दुबळ्यांना नव्हता होवाली, होती मुघलांची सत्ता त्यावेळी,
तीन दुबळ्यांना नव्हता हो वाली होती जी जाईल खंत झालं शिव पातो संत होती जी जाईल खंत झालं शिव पातो संत जपूजी तो महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा मानाचा जी जाईला मुजरा मानाचा मानाचा जी जाईला मानाचा मानाचा जी जाईला मुजरा मानाचा मानाचा जी जाईला आता काही काही माणसाचा याच्यावर सुद्धा आक्षेप असतो आता आमची काही काही माणसं म्हणतात कीर्तना छत्रपती सांगावे का सांगावे का सांगावे का ऐका बरं का माझा राजा देव जरी नसला ना माझा राजा देव जरी नसला ना तरी आज जो मंदिरात देव आहे तो त्या देवामुळे मन देवापेक्षा कमी नाही दादा आणि महाराष्ट्रात राहून भारतात राहून ज्यांना छत्रपतींची कदर नाही ना मी तर म्हणते ते पाकिस्तानात जन्माला आले असतं परवडलं असत हिंदुस्थानात राहायचा अधिकार नाही महाराज मला कधी कधी आपापल्या धर्माचा फारसा अभिमान वाटतो अरे कधी कधी लई वाईट वाटतं महाराज परवा दोन चार दिवसापूर्वी मी नांदेडला गेलते गुरुद्वारामध्ये गेले दादा गुरुद्वारामध्ये काय नियम होते दादा कट केल्यावर यायचं नाही फाटकी जीन्स फाटका शर्ट घालून यायचं नाही पोरीनं डोक्यावर पदर घेतल्याशिवाय यायचं नाही पोरानं डोक्याला बांधल्याशिवाय यायचं नाही कपाळाला गंध पाहिजे हातपाय धुतल्याशिवाय यायचं नाही काय नियम होते दादा हा आणि आम्ही आमच्या मंदिरात देव कमी लपडी जास्त तू ये तिकून मी येतो हिकून महाराज का आम्ही आमचा धर्म बुडवला बोलल्यावर राग येतो पण मला सांगा हे धर्माचं पालन आ अरे आमचा परमार्थ कधी होईल आमचे वारकरी कधी सिद्ध होतील आमचा हिंदू धर्म कधी श्रेष्ठ होईल जया परमाथाशी जाण हे न सांगावे जाण भजनाचे परते स्वाई मांडे मांडे परते ताई हे देव बाबा सांडे मांडे परते ताई सांडे मांडे सांगा परमार्थाशी चाड काय करायचंय आम्हाला धर्माचे पालन करणे पाखंड करणे हे जी आमचं काम आहे धर्माचं पालन करणं तुम्हाला सांगते माणसाला अनेक गोष्टीचा नाद असतो बरं का नाद मला एकाच गोष्टीचा नाद आहे कुणाला वाईट वाटलं तर वाटू द्या पण एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या बाबतीत मी लोकांचं सांगत नाही सागराचं पाणी कधी आटणार नाही आकाशाची उंची कधी मिटणार नाही अरे सागराचं पाणी कधी आटणार नाही आकाशाची उंची कधी मिटणार नाही श्वासात श्वास येतो पण छत्रपतींचा नाद कधी सुटणार नाही दादा नाद आहे नशा आहे नशा अरे वैद्याने हमे बीमार लिख दिया वैद्याने हमे बीमार लिख दिया रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया अरे औषध इतने से नशे इतने दादा लई गर्व आहे मला लई दादा माज म्हणलं तरी चालेल आहे मला कायम वाटत अरे आमच्या पोरांनी अशी शिवजयंती करावी अरे अशी शिवजयंती करावी महाराष्ट्रातल्या प्रत्येक बाईच्या घरात स्वयंपाक पुरणपोळीचा झाला पाहिजे प्रत्येक घरात राजांचा पाळणा झाला पाहिजे आणि प्रत्येकाच्या मुखात कुठल्याही धर्माचा असू द्या छत्रपती शिवाजी साऱ्या राजांचा अधिपती आर दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती बोला दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी शिवनेरी वर शिव जन्मला शिवनेरी वर शुभ जन्मला राजांचा अधिपती सर राजांचा अधिपती दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती